नमस्कार, प्रकाश मसाले प्रस्तुत महाराष्ट्राची खाद्य यात्रा या कार्यक्रमात मी प्रगल्भा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. विविधतेने नटलेली महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, प्रत्येक भागाचा स्वाद निराळा, प्रत्येकाचा मसालाही आगळा, याच परंपरेचा वारसा जपणारी ही महाराष्ट्राची खाद्य यात्रा हा कार्यक्रम खास तुमच्यासाठी घेऊन आलेत प्रकाश मसाले, मसाला महाराष्ट्राचा. आपण मासे म्हटलं की आपल्या डोक्यात सर्वात आधी येतं ते म्हणजे कोकण किंवा मालवण. पण हे सोडून तुम्ही कधी दुसऱ्या भागातले मासे बनवून पाहिलेत का? नसतील केले तर हा व्हिडिओ नक्की बघा, कारण आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती सुद्धा एका समुद्र किनारपट्टीवरचीच आहे, आपल्या स्वप्नांची मायानगरी असलेल्या मुंबईमधली आहे. आज आपण करणार आहोत मुंबई कोळंबी रस्सा. सगळ्यात सोपी आणि सुटसुटीत रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला, पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करा, आमच्या प्रकाश मसाले या चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघूयात मुंबई कोळंबी रस्सा बनवायचं साहित्य. 200 ग्रॅम कोळंबी, यानंतर मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा, 2 चमचे तेल, 1 लहान वाटी कापलेले ताजे खोबरे, 1 लहान टोमॅटो, 2 ताज्या कोथिंबिरीच्या काड्या, 6 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आलं, 3-4 आमसूल, 1.5 कप पाणी, चवीनुसार मीठ आणि प्रकाश मसाले यांचा मुंबई कोळंबी रस्सा मसाल्याचा संपूर्ण पॅकेट. आता रस्सा करायचा म्हटलं की वाटण आणि मसाले हे तर लागणारच, पण त्यातला प्रकाश कोळंबी रस्सा मसाला तर आहेच. आता बघूयात ह्यासाठी वाटण कसं करायचं. आपल्याला खोबरं छान सौते करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपण ओलं खोबरं घेतलं आहे, हे खोबरं आपण हलकंसं भाजून घेणार आहे. प्रॉन्सला खोबऱ्याशिवाय चव नाही, आणि त्यात स्पेशली ओलं खोबरं घेऊन प्रॉन्सला कमाल चव येते. खोबरं छान आपण भाजून घेतलं आहे, यात आपण तेल घेऊयात. आता आपण यात उभा चिरलेला कांदा जो घेतला होता तो परतून घेऊया. आपण कांदा मस्त परतून घेतला आहे, तो मी काढून घेते. आपण टोमॅटो ह्यात कच्चाच टाकणार आहोत, बारीक चिरून घेतलेला. आल्याचे तुकडे, 6 लसूण पाकळ्या, कोथिंबीर. हे मिश्रण गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. गरजेनुसार पाणी टाकून आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची. कोळंबीसाठी लागणारं वाटण तयार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की यामध्ये लाल मिरची, हळद, धने पावडर टाकायची काहीही गरज नाही, कारण ते आपल्या प्रकाश मसाल्यात ऑलरेडी आहेच. आता आपण कोळंबी मॅरिनेट करून घेऊयात. 1 टीस्पून प्रकाश मुंबई कोळंबी मसाला घालून कोळंबी मॅरिनेट करून घेऊ. हा मसाला छान मिक्स करून घेऊ आपण. छान एकजीव झालेले आहेत प्रॉन्स या मसाल्यात. आता आपण हे बाजूला ठेवू, तोवर आपण करूयात कोळंबी रश्श्याची तयारी. आपण यात 1/2 वाटी तेल टाकूयात. आपण मगाशी जे वाटण तयार केलं आहे ते आपण तेलात घेऊयात. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. आता आपण टाकणार आहोत प्रकाश कोळंबी मसाल्याचं संपूर्ण पॅकेट. सुंदर सुवास येतोय ह्या मसाल्याचा, आणि आपल्या वाटणामध्ये ते एकजीव झाल्यावर त्याची चव पण कमाल लागणार आहे. आता ह्यात आपल्याला 1.5 कप पाणी टाकायचं आहे. छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला हे. 3-4 आमसूल, 2 चमचे मीठ, 1/2 चमचा चांगली उकळी आली आहे. आता आपण ह्याच्यात कोळंबी टाकूयात. मस्त मॅरिनेट झालेले आहे आपली कोळंबी. आपल्याला कोळंबी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. तुम्हाला एक मी टिप देते, जर तुम्ही मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली
तर ही कोळंबी अजूनच छान लागणार। वाह, आपला मुंबई कोळंबी रस्सा तयार आहे। कोळंबी मस्त शिजलेली दिसते आपल्याला। प्रकाशने मुंबई सोबतच मालवणी, कोल्हापुरी, आगरी, वऱ्हाडी, सावजी, खानदेशी अशा विविध भागातले मसाले तुमच्यासाठी आणलेत। यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीसाठीचे मसाले आहेत, तुम्ही अवश्य वापरून बघा। प्रकाश मसाल्यांच्या सर्व पाकिटांवर तुम्ही या रेसिपीज वाचू शकता। कोळंबी अर्थातच तांदळाची भाकरी, घावणे किंवा भाताबरोबरही छान लागते। आता कशाचीही वाट न बघता लवकरात लवकर रेसिपी करून बघा आणि जर केली असेल तर गरमागरम सर्व करा। आणि या सगळ्यात आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, आम्ही तुमच्या कमेंट्सची वाट बघतोय। तोपर्यंत चवीने खा प्रकाश मसाले, मसाला महाराष्ट्राचा।